चित्र होतं आपल्या ह्या निर्लज्ज गद्दारांचं, ट्रॅक पॅन्ट टी शर्ट घालून फिरत होते. काही काहींच्या हातात रुमाल होता, काही काहींच्या खाकीत रुमाल होता, काही काही सात नंतर दिसेना असे व्हायचे. इथे दिसतात का? पण महत्वाची गोष्ट ही आहे की ज्या गुवाहाटीमध्ये गेले, ज्या आसाममध्ये गेले, जर हे सांगत होते की यांच्या रक्तात शिवसेना आहे, जर यांनी सांगितलं असतं की मी खरा शिवसैनिक आहे, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची माझ्यात शिकवण आहे, तर त्या गुवाहाटीमध्ये मजा मस्ती नसती केली या लोकांनी, धांगड धिंगा नसता घालला. कारण त्याच आसाममध्ये महापूर आलेला, लाखो लोक बेघर झालेली, राहायला घरं नव्हती, खायला अन्न नव्हतं, घालायला वस्त्र नव्हती. आणि त्याच आसाममध्ये जिथे मुख्यमंत्री, तिकडचे स्थानिक मुख्यमंत्री देशाला अपील करत होते की आमच्या राज्याला मदत करा, त्यावेळी आपले 40 निर्लज्ज गद्दार खोके घेऊन ओके झालेले आणि मजामस्ती करत होते. ह्यांच्या रक्तात जर शिवसेना असती तर हे उतरले असते, मदत केली असती यांनी. पण मतदार नाहीत, प्रेस नाही, तर दाखवायचं कोणाला आणि कशाला, म्हणून हॉटेलमध्ये मजा करत बसले. तिथून कुठे आले पुढे? गोवा. आणि तिथे मला खरं दुःख झालं, कारण जे हे सांगत असतात ना की आम्ही खरे शिवसैनिक आहोत, आमच्या हातात खरा भगवा झेंडा आहे, आम्ही अमुक आम्ही तमुक, जर हे खरे शिवसैनिक असते ना, तर ज्या मिनिटाला उद्धव साहेबांनी, म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्रांनी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला ना, त्या मिनिटाला हे टेबलावर नाचून हातवारे नसते केले, नाही टेबलावर चढूनही नाचलेले. हे तुमचे लोक तुम्ही बघितलं की नाही, बघितलं की नाही तो व्हिडिओ? हे 40 लोक टेबलांवर उड्या मारून नाचत होते.